नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना थकबाकीदार न समजता पीक कर्ज द्यावे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 पात्र, परंतु सध्या निधीअभावी लाभ मिळू न शकलेल्या खातेदारांना बँकेने थकबाकीदार न मानता खरीप 2020 नवीन पीक कर्ज द्यावे अशी विनंती केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेस करण्याचा निर्णय झाला. कोविड 2019 घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्याचे पीक कर्जाचे पुनर्गठन करणे. या पुनर्गठित पीक कर्जाच्या परतफेडीच्या पहिल्या हप्त्याला 1 वर्षाची मुदतवाढ द्यावी आणि ज्यांचे पुनर्गठन झालेले नाही अशा कर्जास देखील 31 मार्च 2021 मुदतवाढ द्यावी अशी विनंती करण्याचा निर्णय झाला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत 18.94 लाख शेतकऱ्यांना 11,919 कोटी रुपये लाभ देण्यात आला आहे. अद्यापही 11.59 लाख शेतकऱ्यांना 9,866 कोटी रुपये लाभ देणे बाकी आहे. आकस्मिक निधीतून या योजनेसाठी 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन बघण्यासाठी आपल्या कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.